मी कधीही पाचही आमदारांना घाबरत नाही. पाचही आमदारांनी पुन्हा एकदा एकत्र यावा आणि माझ्याबरोबर निवडणूक लढवावं. मी निवडणूक लढवायला वडील वारले त्यावेळी सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी नव्हतं आलं. विलास भाऊ पडला काय नक्की भावना दाखवून येत आहेत तुमच्या काय काय मनात काय घालमेल नाही घालमेल नाही परंतु अशी झालेली आहे काय सांगा. मी ह्या पाचही आमदारांना आव्हान देतो की आम्ही सर्व विकासाच्या मागे धावणारे आहोत आणि मतदारही विकासाच्या मागे धावणारे आहेत. ही जी निवडणूक जे आमचे विलास भाऊ हरले हे आमच्या आमच्यातच काही आपण त्याला काय म्हणतो की क्रॉस वोटिंग म्हणता येईल त्याला किंवा आगीतले निखारे म्हणता येईल काय म्हणता येईल त्याला अशी प्रकार झालेला आहे. परंतु मी कधीही पाचही आमदारांना घाबरत नाही. पाचही आमदारांनी पुन्हा एकदा एकत्र यावा आणि माझ्याबरोबर निवडणूक लढवावं. मी निवडणूक लढवायलासुद्धा तयार आहे कारण आम्ही विकासाची निवडणूक करतो. आम्ही सामाजिक दुःख असेल कौटुंबिक दुःख असेल गावातल्या अंतर्गत रस्ते असेल पूल असेल त्यांच्या काही अडीअडचणी असेल ह्या अडचणीला धावून जाणार आहेत. जे मत जे समोरचे पाच आमदार आहेत माझी ते फक्त आणि फक्त निवडणुकीपुरते मतदान मागणार आहेत. आम्ही जे आहोत सर्व हे आम्ही सुखदुःखात धावणारे आणि विकासाचे आहोत. अण्णा पहिल्यांदाच तुम्ही भावूक झाल्याचं दिसत आहे काय नक्की भावना दाखवून येत आहेत तुमच्या काय काय मनात काय घालमेल नाही घालमेल नाही परंतु मला असं वाटतं की अण्णा आता हे म्हणजे माझे वडील वारले त्यावेळी सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी नव्हतं आलं. विलास भाऊ पडल्यावर आलो इतकं दुःख झालेलं आहे आणि विजू भाऊ पडल्यावर आलो. आता पुढे काय शेतकऱ्यांसाठी काम करणार आहेत काय आता पुढचं सगळं. आम्ही सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी काम करत आलो. जे जे आताही मार्केट कमिटी ही विलास भाऊच्याच नेतृत्वाखाली चालणार आहे. उद्याही नेतृत्व विलास भाऊच्याच नेतृत्वाखाली चालणार आहे आणि जे जे विलास भाऊनी आणि बबी काकांनी आम्ही सगळ्यांनी जे शब्द दिलेत शेतकरी निवास भवन असेल तुमची शिवभोजन थाळी असेल तुमचे ऑनलाईन पद्धतीने तुमची विक्री असेल हे सर्वची सर्व आम्ही दिलेले. आम्ही काय काय करणार आहोत म्हटल्यापेक्षा आम्ही आजपर्यंत कामच करत आलो शेतकऱ्यांसाठीच काम करत आलो ह्या तालुक्याचा विकासच करत आलो. त्याच्यामुळे 100% ज्यांनी आम्हाला मतदान दिलं त्यांना कधी भविष्यात पश्चाताप होणार नाही अशीच आम्ही ती मार्केट कमिटी करू असे या ठिकाणी आश्वासित करतो. आज नांदगाव झालं उद्या मनमाड आहे काय अपेक्षा. मी मनमाडची पण निवडणूक जिंकणार आहे. मी आपल्याला शाश्वत करतो सगळ्यांना कारण ह्या पाचही आमदारांच्या विरोधात मी मनमाडची पण निवडणूक जिंकणार आहे. फक्त आमच्यातल्याच कोणी आगीतले निखारे नाही निघाले तर ती सुद्धा निवडणूक मी जिंकणार आहे. ठीक आहे एक दोन सीट इकडे तिकडे होऊ शकतात माझे परंतु मी ती पण निवडणूक हे जे सर्व आहेत बबी काका असेल